टुडे वी डिस्कस अबाउट द आयसोमेरिझम अँड टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. या आधीच्या लेक्चरला आपण ब्रीफमध्ये जे आयसोमेरिझम जे आहे, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, स्टेरिओ आयसोमेरिझम, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे फाईव्ह टाईप्स, चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामेरिझम आणि टॉटोमेरिझम, हे फाईव्ह टाईप्स होता स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे. आणि त्यानंतर आयसोमेरिझमचा जो दुसरा टाईप आहे स्टेरिओ आयसोमेरिझम, त्याचे दोन टाईप, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम, ते आज आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम पहिली जी डेफिनेशन आहे आयसोमेरिझम म्हणजे काय, एकदम साधी सोपी डेफिनेशन आहे, प्रत्येकाची तोंडपाठ होईल. आयसोमेरिझम इट इज द फिनॉमिनॉन ऑफ एक्झिस्टन्स ऑफ अ टू ऑर मोर कंपाऊंड पजेसिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला नोन ॲज अ आयसोमर अँड होल फिनॉमिनॉन इज नोन ॲज अ आयसोमेरिझम. सच अ कॉम्प्लेक्स ऑर सच अ कंपाऊंड आर नोन ॲज अ आयसोमर ऑफ अ इच ऑदर. दोन्ही पद्धतीने तुम्ही डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. परत एकदा डेफिनेशन सांगतो, त्यातले जे महत्त्वाचे जे शब्द आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, ते आपण महत्त्वाचे हायलाईट करणार आहोत. इट इज द फिनॉमिनॉन, हा फिनॉमिनॉन असणार आहे आयसोमेरिझम. इट इज द फिनॉमिनॉन, हा एक प्रोसेस आहे. फिनॉमिनॉन ऑफ एक्झिस्टिंग टू ऑर मोर कंपाऊंड, दोन किंवा दोनापेक्षा जास्त जे कंपाऊंड असणार आहे. पजेसिंग, की ज्यांचा काय सेम असणार आहे, पजेसिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला इज नोन ॲज अ आयसोमेरिझम. सो कंपाऊंड ऑर द फिनॉमिनॉन हॅविंग टू ऑर मोर कंपाऊंड हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला इज नोन ॲज अ आयसोमेरिझम. अँड सच अ कंपाऊंड, आणि जे सिंगल कंपाऊंड असणार आहे त्या सिंगल कंपाऊंडला द कंपाऊंड नोन ॲज अ, आणि त्या प्रत्येक कंपाऊंडला म्हटलं जातं आयसोमर्स ऑफ इच ऑदर. सो व्हॉट इज आयसोमेरिझम, आयसोमेरिझम इट इज द फिनॉमिनॉन ऑफ एक्झिस्टन्स ऑफ अ टू ऑर मोर कंपाऊंड्स पजेसिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला इज नोन ॲज अ आयसोमेरिझम अँड सच अ कंपाऊंड्स आर नोन ॲज अ आयसोमर्स ऑफ इच अदर. परत एकदा डेफिनेशन सांगतोय, आयसोमेरिझम म्हणजे काय, का ही फिनॉमिनॉन आहे, ही प्रोसेस असणार आहे की ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त जे कंपाऊंड्स आहे त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, आणि त्यांचा मॉलिक्युलर सेम असतो या पूर्ण प्रोसेसला म्हटलं जातं आयसोमेरिझम. आणि ते प्रत्येक जो कंपाऊंड असतो त्या प्रत्येक कंपाऊंडला म्हटलं जातं आयसोमर्स. त्यामध्ये परत टाईप आपल्याला पाहिजे आहे, स्टेट द टाईप्स ऑफ आयसोमेरिझम. आयसोमेरिझमचे दोन टाईप असणार आहे. आयसोमेरिझम इज मेनली ऑफ टू टाईप्स, त्यातला पहिला जो टाईप असणार आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, आणि दुसरा जो टाईप आहे त्याला म्हटलं जातं स्टेरिओ आयसोमेरिझम. त्यातला पहिला टाईप आपण बघणार आहोत स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. त्यावरती क्वेश्चन जो आहे, प्रश्न जो आहे तो कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये, व्हॉट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, हाऊ इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम फर्दर क्लासिफाईड. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय आणि स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे परत टाईप कसे पडतात त्यावरती क्वेश्चन आहे. तर सुरुवातीला आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय याचा अँसर बघणार आहोत. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम वेन टू ऑर मोर कंपाऊंड, जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त कंपाऊंड हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, की त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, बट देअर स्ट्रक्चरल फॉर्म्युले, परंतु त्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले जे आहे ते डिफरंट असणार आहे, बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. त्यांना म्हटलं जातं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजे काय, आयसोमेरिझमची शॉर्टमध्ये डेफिनेशन तुम्हाला सांगतो लक्षात ठेवायला सोपी डेफिनेशन. कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले इज कॉल्ड ॲज आयसोमर्स अँड होल फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज आयसोमेरिझम. अशी जरी डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवली तरी चालेल. कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु स्ट्रक्चरल फॉर्म्युले डिफरंट असतात, त्याला म्हटलं जातं आयसोमर्स, आणि पूर्ण फिनॉमिनॉन पूर्ण प्रोसेसला म्हटलं जातं आयसोमेरिझम. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, परंतु काय डिफरंट असणार आहे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा डिफरंट असणार आहे, त्याला म्हटलं जातं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. त्यानंतर पुढची डेफिनेशन आता आपण बघणार आहोत, नेक्स्ट डेफिनेशन जे आहे किंवा स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे जे टाईप आहे ते पुढे आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर पुढचा, व्हॉट इज द स्टेरिओ आयसोमेरिझम, स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय ते आता आपण बघणार आहोत. स्टेरिओ आयसोमेरिझम, सो स्टेरिओ आयसोमेरिझम मीन्स व्हेन डिफरंट कंपाऊंड हॅव अ सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला तिथं काय असणार आहे, सेम असणार आहे. व्हेन डिफरंट कंपाऊंड, वेगवेगळे कंपाऊंड असणारे त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असणार आहे, बट डिफरंट रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ अ ग्रुप्स ऑफ ॲटम्स इन अ स्पेस दॅट गिव्ज अ डिफरंट स्पेशल अरेंजमेंट, म्हणजे त्यांच्यामध्ये डिफरंट स्पेशल अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते, ऑफ अ ग्रुप ऑफ ॲटम्स इज कॉल्ड ॲज स्टेरिओ आयसोमेरिझम. इन दिस चॅप्टर वी आर गोईंग टू लुक ॲट सम डिटेल्स ऑफ ओनली स्ट्रक्चरल
आयसोमेरिझम. तर स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय? कंपाऊंड हॅव्हिंग अ सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट डिफरंट स्पेशल अरेंजमेंट. त्यांची स्पेशल अरेंजमेंट जी आहे ती डिफरंट असते, त्याला म्हटलं जातं स्टेरिओ आयसोमेरिझम. त्यानंतर पुढचा टाईप आपण जो आहे तो बघतोय स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आता आपण डेफिनेशन पण त्याचे बघितलेले आहे. सो वी हॅव सीन इन द बिगिनिंग ऑफ दिस चॅप्टर दॅट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिस्क्राइब द सिक्वेन्स इन विच द कन्स्टिट्युएंट ऍटम ऑफ अ मॉलिक्युल आर बॉन्डेड अँड द नेचर ऑफ द बॉन्ड बिटवीन देम वेन टू आर मोर कंपाऊंड हॅव अ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. तेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. परंतु त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असतो. दे आर सेड टू बी स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि ते एकमेकाचे स्ट्रक्चरल आयसोमर्स होतात. आणि पूर्ण जो फिनॉमिनॉन अँड द फिनॉमिनॉन म्हणजे पूर्ण जी प्रोसेस असणारी त्या पूर्ण प्रोसेसला म्हटलं जातं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. हा पार्ट आपण या आधी देखील बघितलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे जास्त वेळ जाऊ द्यायचा नाही. त्यानंतर टाईप्स ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे टाईप्स आता आपल्याला पाहिजे. आपण याआधी परत जी फॅमिली डायग्राम बघितलेली होती त्याकडे जाऊयात. आपण आयसोमेरिझम बघितलं. आयसोमेरिझमचे दोन टाईप, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे टू ऑर मोर कंपाऊंड विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आत्ताच आपण डेफिनेशन बघितली. दुसरी डेफिनेशन अभ्यासते आपण स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे टू ऑर मोर कंपाऊंड विथ द सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असतो बट डिफरंट स्पेशल अरेंजमेंट. त्यांचे दोन टाईप, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्याच्यानंतर आता आपण जो पार्ट बघतोय आयसोमेरिझमचा, जो पहिला टाईप आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, त्याचे टाईप आता आपल्याला पाहिजे. चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामेरिझम आणि शेवटी बघायचं आहे टाटोमेरिझम. तर आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची डेफिनेशन बघितली. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे जे टाईप्स आहेत त्यामध्ये आपण जाणार आहोत. सो स्टेट द टाईप्स ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम इज फर्दर क्लासिफाईड ॲज चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामेरिझम अँड प्रोटोमेरिझम. बिलो फिगर शोज द ट्री ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ आयसोमेरिझम. आत्ताच आपण ती ट्री डायग्राम जी आहे ती बघितलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाच जे टाईप आहे ते पाच टाईप परत सांगतो, परत लक्षात ठेवा. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे पाच टाईप कोणते? चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामेरिझम आणि टॉटोमेरिझम. हे तोंडपाठ करून ठेवा. आता पहिला टाईप जो आहे तो आता आपण बघणार आहोत स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा, चेन आयसोमेरिझम. त्याच्यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो? एक्सप्लेन चेन आयसोमेरिझम विथ सुटेबल एक्झाम्पल. चेन आयसोमेरिझमचं एक्झाम्पल द्या, सुटेबल एक्झाम्पल. आणि चेन आयसोमेरिझम म्हणजे काय? आपण त्याची डेफिनेशन पण याआधी बघितलेली आहे चेन आयसोमेरिझमची. चेन आयसोमेरिझम, सो वेन टू ऑर मोर कंपाऊंड हॅव अ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांचा कसा असणार आहे? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट त्यांचं चेन असणार आहे बट डिफरंट पॅरेंट चेन ऑर डिफरंट कार्बन स्केलेटन. परंतु त्यांचं कार्बन स्केलेटन, कार्बनची साखळी जी आहे ती वेगळी वेगळी असते. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु कार्बनची साखळी जी स्केलेटन आहे ते डिफरंट असणार आहे. इट इज रेफर्ड टू ॲज अ चेन आयसोमेरिझम. त्याला काय म्हटलं जातं? चेन आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. आणि ती जे आयसोमर्स असणार आहे सच आयसोमर्स आर नोन ॲज अ चेन आयसोमर. त्या आयसोमरला म्हटलं जातं चेन आयसोमर्स. एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे ब्युटेन. ब्युटेनचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती. ब्युटेन म्हणजे CH3 CH2 CH2 CH3. आता याच्यामध्ये कार्बनची संख्या जर काउंट केली तर 4 कार्बन ॲटम आहे. 1 2 3 4 कार्बनची संख्या 4 C4. हायड्रोजन काउंट करून घ्या. 3 + 2 5 5 + 2 7 7 + 3 10. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांचा काय झाला? C4H10. आता सेम याचा याला म्हटलं आपण ब्युटेन. आता सेम एक्झाम्पल तुम्हाला इथं दुसरं पाहायचं आहे. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे तर त्यामध्ये एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH3. म्हणजे हा जो CH ग्रुप आहे याला 2 CH3 ग्रुप अटॅच झालेले आहे. 2 CH3 ग्रुप जर अटॅच असतील या CHला आणि इकडे 1 CH3 ग्रुप अटॅच म्हणजे थोडक्यात 3 CH3 ग्रुप या CHला अटॅच झालेले आहे. मग असं जर एक्झाम्पल असेल तर त्याचे कार्बन ॲटम तुम्ही काउंट करून घ्यायचे. कार्बन ॲटम किती होतं तिथं? 1 2 3 4 कार्बन ॲटम झाले 4 C4. हायड्रोजन काउंट करून घ्या. 3 इथे 1 आहे. 3 + 1 4 4 + 3 7 7 + 3 10 म्हणजे 10.
म्हणजे या कंपाऊंडचं जे नाव आहे त्याला म्हटलं जातं 2-methylpropane. दोन नंबरचा जो कार्बन ॲटम आहे त्याला एक मिथाईल ग्रुप अटॅच झालेला आहे. जसं हा दोन नंबरचा कार्बन आहे त्याला इथे एक मिथाईल ग्रुप आणि बाकी स्ट्रक्चर CH3CH CH3 असं कंटिन्यू असणार आहे आणि दोन नंबरला एक मिथाईल ग्रुप अटॅच झालेला आहे. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला हे जे दोन कंपाऊंड आहे यांचे दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे आहे सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला किती पाहायला भेटतो आपल्याला यांचा C4H10. पहिल्या कंपाऊंडचं नाव काय आहे ब्युटेन आणि दुसऱ्या कंपाऊंडचं नाव काय आहे 2-methylpropane. तर या हे झाले आयसोमर एकमेकाचे झाले आयसोमर आणि पूर्ण जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं आयसोमेरिझम. आता हे दोन एक्झाम्पल कोणते आयसोमर्स आहे तर हे दोन एक्झाम्पल चेन आयसोमर्स आहे आणि पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं चेन आयसोमेरिझम. काय आहे चेन आयसोमेरिझम कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C4H10 बट डिफरंट चेन. परंतु यांच्या कार्बनच्या चेन आहे डिफरंट कार्बन स्केलेटन. कार्बनची चेन इथं वेगळी पाहायला भेटते इथं कार्बनची चेन वेगळी पाहायला भेटते आणि ज्याला काय म्हटलं जातं इट इज कॉल्ड एज अ पूर्ण ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला म्हटलं जातं चेन आयसोमेरिझम. आणि हे जे दोन एक्झाम्पल आहे पहिले एक्झाम्पल दुसरे एक्झाम्पल त्याला चेन आयसोमर्स असं म्हटलं जातं. चेन आयसोमर्स नंतर पुढचं आपल्याला एक्झाम्पल जे आहे ते आता बघणार आहोत. एक्सप्लेन पोझिशन आयसोमेरिझम विथ सुटेबल एक्झाम्पल. आता पोझिशन आयसोमेरिझम जे आहे ते आपण बघणार आहोत पोझिशन आयसोमेरिझम. सो पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय त्याचे डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. द फिनॉमिनॉन इन विच डिफरंट कंपाऊंड वेगवेगळे कंपाऊंड असणार आहे हॅव्हिंग अ सेम फंक्शनल ग्रुप. की ज्यांचे फंक्शनल ग्रुप जे आहे ते सेम असणार आहे हॅव्हिंग अ सेम फंक्शनल ग्रुप ॲट डिफरंट पोझिशन. परंतु त्यांची पोझिशन जे आहे ती वेगवेगळी असणार आहे. ऑन द पॅरेंट चेन इज नोन ॲज अ पोझिशन आयसोमेरिझम अँड द आयसोमर्स आर कॉल्ड ॲज अ पोझिशन आयसोमर्स. आणि जे आयसोमर होतील त्यांना पोझिशन आयसोमर्स असं म्हटलं जातं. आता एक्झाम्पल आलेलं आहे ब्यूट 2-in आणि ब्यूट 1-in. आता ब्यूट 2-in मध्ये फंक्शनल ग्रुप म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे तो दोन नंबरच्या कार्बनला पाहायला भेटतोय आणि ब्यूट 1-in मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा एक नंबरच्या कार्बनला पाहायला भेटतोय. ब्यूट 2-in ब्यूट याचा अर्थ काय तर चार कार्बन ॲटम फोर कार्बन ॲटम 1, 2, 3, 4 फोर कार्बन ॲटम आहे C4 त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4. हायड्रोजन काउंट करून घ्या 3+1 4, 4+1 5, 5+3 8 म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला C4H10 हा त्याचा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला पहिल्या एक्झाम्पलचा. त्याच्यानंतर दुसरा एक्झाम्पल आपण घेतोय ब्यूट. आता इथं दोन नंबरचा जो कार्बन ॲटम आहे 1, 2 इकडनं नंबरिंग दिलं तरी सारखंच राहील. 1, 2 इकडनं नंबरिंग दिलं तरी सारखंच राहणार आहे. जर दोन नंबरला हा फंक्शनल ग्रुप आलेला आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं ब्यूट 2-in. आणि तेच दुसरं एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड जो आहे फंक्शनल ग्रुप जो आहे त्याची पोझिशन बदललेली त्याची जागा बदललेली आहे. ब्यूट 1-in म्हणजे चार कार्बन आहे आणि एक नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आपल्याला पाहायला मिळते. कार्बन काउंट करून घ्या तुम्ही 1, 2, 3, 4 फोर कार्बन ॲटम आहे C4. हायड्रोजन काउंट करा 2+1 3, 3+2 5, 5+3 8 हायड्रोजन झाले 8 C4H8. म्हणजे पहिलं जे एक्झाम्पल आहे फर्स्ट एक्झाम्पल याचं नाव आहे ब्यूट 2-in याला म्हटलं जातं ब्यूट 2-in. दुसरं एक्झाम्पल आहे ब्यूट 1-in आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH2CH2CH3 आणि दोन्ही एक्झाम्पलचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला पाहायला भेटतो तो आहे C4H8. मग आता पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय तुम्हाला समजलंय तर पोझिशन आयसोमेरिझम मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु फंक्शनल ग्रुपची पोझिशन ही वेगवेगळी असते. अशा आयसोमेरिझमला अशा पूर्ण प्रोसेसला आयसोमेरिझमच्या पूर्ण प्रोसेसला म्हटलं जातं पोझिशन आयसोमेरिझम. आणि त्या आयसोमर्स हे दोन्ही आयसोमर्स आहे एकमेकाचे त्यांना म्हटलं जातं पोझिशन आयसोमर्स की ज्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुपची पोझिशन आपल्याला वेगवेगळी पाहायला भेटते. सो आर द पोझिशन आयसोमर हे दोन्ही पण काय असणार आहे पोझिशन आयसोमर असणार आहे इच अदर एकमेकाचे. दे हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो अँड द सेम कार्बन स्केलेटन. कार्बन स्केलेटन सेम असतं बट डबल बॉन्ड्स आर लोकेटेड ॲट डिफरंट पोझिशन. डबल बॉन्ड ऐवजी फंक्शनल ग्रुप आणखी वेगळे CHOH CHOC COOH वेगवेगळे फंक्शनल ग्रुपसुद्धा तिथे येऊ शकते. त्यानंतर पोझिशन आयसोमर आयसोमेरिझम झाल्यानंतर त्याचे जे काही फंक्शनल ग्रुप आता पुढचं आपण आयसोमेरिझम बघणार आहोत. एक्सप्लेन फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम
विथ सुटेबल एक्झाम्पल. तर फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम म्हणजे काय, आता तो पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो फंक्शनल ग्रुप इट इज अ फिनोमिनॉन इन विच डिफरंट कंपाउंड विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. सर्व ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असणार आहे, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट हॅव डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. परंतु फंक्शनल ग्रुप जे असणार आहे ते डिफरंट असणार आहे, बट हॅव्हिंग अ डिफरंट फंक्शनल ग्रुप इज नोन ॲज अ फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. त्याला म्हटलं जातं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल आता आपल्याला पाहायचं आहे डाय मिथाईल इथर. डाय मिथाईल इथरचा फॉर्म्युला काय आहे, CH3O CH3, हा झाला डाय मिथाईल इथर. आणि दुसरं एक्झाम्पल आहे इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे, CH3CH2OH, याला म्हटलं जातं इथिल अल्कोहोल. आणि यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आता समजला असेल तुम्हाला, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होणार आहे, C2H6O. कसं C2H6O आहे का नाही बरोबर, क्रॉस चेक करून पहा. कार्बनची संख्या डाय मिथाईल इथर, दोन मिथाईल आहे, या ऑक्सिजन डायव्हलंट ऑक्सिजन ऍटम आहे, त्याला म्हटलं जातं डाय मिथाईल इथर. कार्बनची संख्या दोन कार्बन ऍटम आहे, टू कार्बन ऍटम. हायड्रोजन काउंट करून घ्या, 3+3 6 हायड्रोजन ऍटम आणि एक वन ऑक्सिजन ऍटम. सो C2H6O. त्याच्यानंतर इथिल अल्कोहोल CH3CH2OH, याच्यामध्ये कार्बन काउंट करून घ्या 1 and 2, टू कार्बन ऍटम. हायड्रोजन काउंट करून घ्या, 3+2 5 5+1 6, 6 हायड्रोजन ऍटम अँड 1 ऑक्सिजन ऍटम. हे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु पहिल्या फंक्शनल, पहिला जो कंपाउंड आहे त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आलेला आहे, डाय व्हॅलेंट ऑक्सिजन, म्हणजे त्याला म्हटलं जातं इथर. आणि दुसरा जो कंपाउंड आहे त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आलेला आहे OH, त्याला म्हटलं जातं अल्कोहोल. पहिला आहे इथर, दुसरा आहे अल्कोहोल. तर या पद्धतीने त्याचे दोन्ही एक्झाम्पल जे आहे ते दोन्ही एक्झाम्पलमध्ये फंक्शनल ग्रुप हा वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतो आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम पाहायला मिळतो. बट द फॉर्मर ऑक्सिजन इथर, दॅट इज फंक्शनल ग्रुप इथर, इथं पाहिला आपल्याला इथर पाहायला मिळतो. अँड लॅटर ॲज अ अल्कोहोल. आणि दुसरा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आपल्याला अल्कोहोल पाहायला मिळतो. तर याला म्हटलं जातं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम म्हणजे काय, तर पुन्हा डेफिनेशन समजून घ्या. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप, सच अ प्रोसेस ऑर सच अ फिनोमिनॉन इज कॉल्ड ॲज अ फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. अँड द आयसोमर्स आर कॉल्ड ॲज अ फंक्शनल ग्रुप आयसोमर्स. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला जो टाईप आहे तो पुढचा टाईप बघायचा आहे मेटॅमेरिझम. मेटॅमेरिझम म्हणजे काय ते आता आपण बघणार आहोत. सो मेटॅमेरिझम, एक्सप्लेन मेटॅमेरिझम विथ सुटेबल एक्झाम्पल. डिफरंट कंपाऊंड विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. सर्व ठिकाणी हा शब्द कॉमन आहे, आपण ज्या आयसोमेरिझममध्ये नेहमी लक्षात ठेवा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. परंतु आता इथं कार्बनचे जे काही ग्रुप्स असणारे आहे फंक्शनल ग्रुपला, फंक्शनल ग्रुप सेम असेल इथे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणारे, परंतु कार्बनचे जे ग्रुप अटॅच असणारे ते डिफरंट असतात. सो द सेम फंक्शनल ग्रुप, इथं फंक्शनल ग्रुप देखील कसा असणार आहे, सेम फंक्शनल ग्रुप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहायला भेटतो, डिफरंट काय असणार आहे, बट हॅव्हिंग अ अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ कार्बन ॲटम ऑन आयदर साईड. परंतु कार्बनचे जे ॲटम असणार आहे, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन, कार्बनचे जे ॲटम्स असणार आहे त्यांची जी चेन असणार आहे आयदर साईडला, ती डिफरंट आपल्याला पाहायला भेटते. जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुपच्या आयदर साईडला वेगवेगळी कार्बनची चेन आपल्याला पाहायला भेटते, त्याला म्हटलं जातं, पूर्ण प्रोसेसला म्हटलं जातं मेटॅमेरिझम. आणि त्यांचे जे आयसोमर्स असणारे त्या आयसोमरला म्हटलं जातं मेटॅमर्स, त्याला म्हटलं जाणार आहे मेटॅमर्स, त्या आयसोमरला म्हटलं जातं मेटॅमर्स. एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे इथॉक्सी इथेन. आता इथॉक्सी इथेनचा फॉर्म्युला जो आहे तो आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. इथॉक्सी इथेन CH3CH2O CH2CH3, हा झाला इथॉक्सी इथेन. हा इथॉक्सी ग्रुप आहे आणि त्याला हा परत इथेन अटॅच झालेला आहे, इथाइल ग्रुप, म्हणजे ते इथॉक्सी इथेन होतं. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे मिथॉक्सी प्रोपेन. दुसरं एक्झाम्पल आहे मिथॉक्सी प्रोपेन. मिथॉक्सी प्रोपेनचा फॉर्म्युला CH3O CH2CH2CH3, असं कंटिन्यू तुम्ही लिहायचं. इथं आपल्याला ते एक्झाम्पल खाली इथं आलेलं पाहायला भेटतं, कंटिन्यू लिहू शकता तुम्ही CH3O CH2CH2CH3, हे एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आलेला आहे की नाही ते आपल्याला पाहिजे, का मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का. पहिलं एक्झाम्पल घ्यायचं, पहिल्या एक्झाम्पलमध्ये कार्बन काउंट करा, 1 2 3 4 4 कार्बन ॲटम्स आर देअर. हायड्रोजन काउंट करा, 3+2 5
5 plus 2, 7, 7 plus 3, 10. 10 hydrogen atoms are there and 1 oxygen atoms. एकच ऑक्सिजन ऍटम त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे पहिल्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला, C4H10O, चार कार्बन, 10 हायड्रोजन, 1 ऑक्सिजन. दुसरा एक्झाम्पल आहे, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये कार्बन ऍटम काउंट करून घ्या. हाऊ मेनी कार्बन ऍटम, 1, 2, 3 अँड 4, 4 कार्बन ऍटम्स इन दिस एक्झाम्पल. काउंट द हायड्रोजन ऍटम, 3 हायड्रोजन ऍटम, 3 plus 2, 5, 5 plus 2, 7, 7 plus 3, 10. 10 hydrogen atom and this one oxygen atom, this one oxygen atom. So molecular formula C4H10O. This is the molecular formula. This is the same molecular formula of both the examples. Doni examples are molecular formula ha same aplyala tithe pahayla milte. Pahila example apan baghitla ethoxyethen CH3CH2O CH2CH3. Dusra example baghitla methoxypropane formula CH3O CH2CH2CH3. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10O. मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सारखा आहे, परंतु फंक्शनल ग्रुप देखील सारखाच आहे. आणि फक्त कार्बनची चेन इथे दोन आणि दोन कार्बन पाहायला मिळतात. इथं पहिला एक कार्बन ॲटम आहे आणि त्यानंतर तीन कार्बन ॲटम पाहायला मिळतात. म्हणजे इथं कार्बनची जी फंक्शनल ग्रुपला अटॅच असलेले जे कार्बन आहे ते डिफरंट डिफरंट आपल्याला पाहायला भेटतात. इथे दोन आणि दोन कार्बन ॲटम जे आहेत ते ऑक्सिजनला अटॅच झालेले. इथं पहिला एक कार्बन ॲटम अटॅच झाला आहे, नंतर तीन कार्बन ॲटम अटॅच झालेले चेन पाहायला भेटते. सो सेम फंक्शनल ग्रुप, फंक्शनल ग्रुप जो आहे तो सेम फंक्शनल ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. इथर फंक्शनल ग्रुप जो आहे सेम फंक्शनल ग्रुप आहे इथर, परंतु बट डिफरंट डिस्ट्रीब्युशन ऑफ अ कार्बन ॲटम अटॅच टू द इथरल ऑक्सिजन. परंतु जे डिफरंट डिस्ट्रीब्युशन अटॅच आले झालेलं पाहायला मिळतं कार्बन ॲटमचं इथरल ऑक्सिजनला, दीज आर मेटामर्स ऑफ इच ऑदर. आणि हे झाले एकमेकाचे मेटामर्स. तर परत आपण डेफिनेशन समजून घेऊयात मेटामर मेटामेरिझम म्हणजे काय. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप, बट अनइक्वल ऑर डिफरंट डिस्ट्रीब्युशन ऑफ अ कार्बन ॲटम्स ऑन आयदर साईड ऑफ द फंक्शनल ग्रुप इज कॉल्ड एज अ मेटामेरिझम. अँड द आयसोमर्स आर कॉल्ड एज अ मेटामर्स. एक्झाम्पल इथॉक्सिइथेन आणि दुसरं एक्झाम्पल आहे मिथॉक्सीप्रोपेन. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10O. फंक्शनल ग्रुप सेम कोणता आहे, ते इथर आहे. आणि कार्बनचे स्केलेटन जे अटॅच झालेले इथरला ते डिफरंट डिफरंट आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर पुढचं नेक्स्ट जे आहे टॉटोमेरिझम. तर टॉटोमेरिझम म्हणजे काय ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक्सप्लेन टॉटोमेरिझम विथ सुटेबल एक्झाम्पल. टॉटोमेरिझम म्हणजे काय आणि ते टॉटोमेरिझमचं सुटेबल एक्झाम्पल त्या ठिकाणी द्या. सो सेम कंपाऊंड एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर structurally distinct molecule which are in a rapid equilibrium with each other. This phenomenon is referred as a tautomerism. Tautomerism म्हणजे काय असणार आहे, सेम कंपाऊंड असणार आहे, सारखेच कंपाऊंड असणार आहे. एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर स्ट्रक्चरली. परंतु ते कसे एक्झिस्ट करतात ते कसे पाहायला मिळतात. एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर, त्यांचं मिक्सचर असणार आहे. मिक्सचर ऑफ टू ऑर मोर स्ट्रक्चरली डिस्टिंक्ट मॉलिक्युल. दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्ट्रक्चरली डिस्टिंक्ट वेगवेगळे मॉलिक्युल जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतात. विच आर इन रॅपिड इक्विलिब्रियम, म्हणजे एकाचं रूपांतर लगेच दुसऱ्यामध्ये होत असतं आणि दुसऱ्याचं रूपांतर परत पहिल्यामध्ये होत असतं. म्हणजे हा किटोफॉर्म आहे, किटोफॉर्मचं रूपांतर लगेच इनॉल फॉर्ममध्ये होईल, इनॉल फॉर्मचं रूपांतर लगेच किटोफॉर्ममध्ये होईल. आणि या पूर्ण प्रक्रियेला काय म्हटलं जातं, दिस फिनोमिनॉन इज नोन ॲज अ टॉटोमेरिझम. त्याला म्हटलं जातं टॉटोमेरिझम. सच अ इंटर कन्व्हर्टिंग आयसोमर्स आर कॉल्ड ॲज अ टॉटोमर. आणि हे एकमेकांमध्ये जे टॉटोमर इंटरचेंज होणारे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं टॉटोमर्स. एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे किटोफॉर्म. आता किटोफॉर्मचं एक्झाम्पल काय आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय. इथं हायड्रोजन तुम्ही अटॅच केले तरी देखील चालते. इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, तर इथं पण दोन हायड्रोजन ॲटम अटॅच करू शकता. इथं जर दोन हायड्रोजन ॲटम अटॅच केले, इथं पण दोन हायड्रोजन ॲटम अटॅच करू शकता. इथं पण एक हायड्रोजन ॲटम अटॅच करू शकता या कार्बनला, इथे पण एक हायड्रोजन ॲटम अटॅच करू शकता. त्याच्यामुळे हायड्रोजन तिथे दाखवलेलं नाही आहे. मग राहिलेलं स्ट्रक्चर कोणतं आहे, इथं CH आहे आणि सी डबल बॉन्ड ओ आहे. तर कार्बनची संख्या जर आपण काउंट केली तर कार्बनची संख्या किती होती ते आपण बघणार आहोत. कार्बन हाऊ मेनी कार्बन, कार्बन होता इथे 1 अँड 2 कार्बन ॲटम C2. हा हायड्रोजन जर काउंट केला आपण तर 1 हायड्रोजन ॲटम आहे. ऑक्सिजन किती आहे, ऑक्सिजन इथं 1 ॲटम हा ऑक्सिजनचा आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा झाला, C2H1O1. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे,
हा एक हायड्रोजन ऐटम जो इथं अटॅच झालेला होता कार्बनला, अल्फा कार्बनला अटॅच असलेला जो हायड्रोजन ऐटम आहे, तर इलेक्ट्रॉन काय होतील, इलेक्ट्रॉन इथे मूव्ह होतील, इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे मूव्ह होतील, हायड्रोजन ऐटम ऑक्सिजनला अटॅच होईल आणि इथे जो सी डबल बॉन्ड ओ ग्रुप पाहायला मिळत होता त्याचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये झालं पाहायला मिळते, ओ एच ग्रुपमध्ये. म्हणजे हा हायड्रोजन अल्फा हायड्रोजन ऐटम कशाला अटॅच झालाय, या कार्बोनिल ग्रुपला अटॅच झाला, ऑक्सिजनला अटॅच झाला आणि सी डबल बॉन्ड ओ चं रूपांतर सी ओ एच ग्रुपमध्ये इथे झालेलं आहे. अल्कोहोल तिथे तयार झालं, इथे कीटोन होतं सी डबल बॉन्ड ओ, त्याचं रूपांतर अल्कोहोलमध्ये झालेलं आहे सी ओ एच ग्रुपमध्ये झालेलं आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं रूपांतर कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये झालेलं आहे. फक्त अल्फा हायड्रोजन ऍटम ह्या कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला अटॅच झालाय. त्या पहिल्या एक्झाम्पलला म्हटलं जातं कीटो फॉर्म, दुसरं एक्झाम्पल झाले इनॉल फॉर्म. या कीटो फॉर्मचं रूपांतर इनॉल फॉर्ममध्ये होतं आणि इनॉल फॉर्मचं रूपांतर परत कीटो फॉर्ममध्ये होतं. इनॉल फॉर्मचं रूपांतर परत कीटो फॉर्ममध्ये कसं होईल, तर हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होईल, परत हा डबल बॉन्ड इकडे मूव्ह होईल आणि हा हायड्रोजन ऐटम या कार्बनला अटॅच होईल. परत तुम्हाला हे स्ट्रक्चर पाहायला मिळेल. परत कीटोचं इनॉल, इनॉलचं कीटो, त्याकरिता इथं डबल हाफ हेडेड ॲरो जे आहे टू डायरेक्शनमध्ये ते यूज केलेले आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजेच हे दोन्ही स्ट्रक्चर एकमेकामध्ये कसे असणार आहे, इंटरकन्व्हर्टेबल. इथं सांगितलेलं पण आहे की ते इक्विलिब्रियम असणार आहे. इक्विलिब्रियम म्हणजे सारखे असतात आणि त्यांचं एकमेकामध्ये इंटरकन्व्हर्जन जे आहे ते होत असतं. सच अ इंटरकन्व्हर्टिंग आयसोमर्स, आणि हे इंटरकन्व्हर्टमध्ये त्यांचं आयसोमर्स होत असतात त्याला म्हटलं जातं टॉटोमर्स. हे दोन्ही पण एकमेकाचे टॉटोमर्स असणार आहे. बोथ आर टॉटोमर्स. दुसरं एक्झाम्पल जे होतं इनॉल फॉर्म, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काउंट करून पहा. कार्बन टू कार्बन ॲटम्स वन अँड टू, सो टू कार्बन ॲटम्स अँड हायड्रोजन, वन हायड्रोजन ॲटम अँड वन ऑक्सिजन ॲटम. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सी टू एच वन अँड ओ वन. दिस इज द इनॉल फॉर्म अँड फर्स्ट वन इज द कीटो फॉर्म. इट्स अगेन मॉलिक्युलर फॉर्म्युला सी टू एच वन ओ वन. अँड अनदर एक्झाम्पल इनॉल, इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला अगेन सी टू एच वन ओ वन. सो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. टॉटोमेरिझम मीन्स व्हॉट? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट इंटरकन्व्हर्टेबल स्ट्रक्चर्स. सेम कंपाऊंड, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. कंपाऊंड, सेम कंपाऊंड एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर, त्यांचं मिक्सचरमध्ये ते पाहायला मिळतात. मिक्सचर ऑफ अ टू आर मोर स्ट्रक्चरली डिस्टिंक्ट मॉलिक्युल विच आर इट रॅपिड इक्विलिब्रियम विथ इच अदर. परंतु ते अत्यंत रॅपिड म्हणजे जलद गतीने एकमेकांचं इक्विलिब्रियममध्ये ते असणार आहे. इक्विलिब्रियम म्हणजे इक्वल थोडक्यात ते असतात आणि त्यांचं त्या फिनॉमिनला म्हटलं जातं रेफर्ड ॲज अ टॉटोमेरिझम. आणि ते एकमेकांमध्ये इंटरकन्व्हर्टेबल आयसोमर असतात त्याला म्हटलं जातं टॉटोमर्स. एकमेकाचं रूपांतर म्हणजे किटोचं रूपांतर इनॉलमध्ये, इनॉलचं रूपांतर किटोमध्ये, असं कंटिन्युअस इंटरकन्व्हर्जन त्या आयसोमर्समध्ये होत असते त्याला म्हटलं जातं टॉटोमर्स. त्यानंतर एक्झाम्पल आपण बघितलं किटो फॉर्म आणि इनॉल फॉर्म, हे दोन एक्झाम्पल आपण एक्झाम्पल बघितले. फॉर एक्झाम्पल किटो इनॉल टॉटोमेरिझम इज व्हेरी कॉमन फॉर फॉर्म ऑफ अ टॉटोमेरिझम. किटो इनॉल फॉर्म जो आहे तो टॉटोमेरिझमचं एकदम कॉमन एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. इट इज अ फाउंड इन कार्बोनिल कंपाऊंड, आणि हे कार्बोनिल कंपाऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इन टॉटोमेरिझम हायड्रोजन ॲटम शिफ्ट रिव्हर्सिबली फ्रॉम अ कार्बन ऑफ द किटो फॉर्म टू ऑक्सिजन ॲटम ऑफ द इनॉल. म्हणजे हा जो आत्ता सांगितलं की हायड्रोजन ॲटम जो आहे कार्बोनिलकडनं कार्बोनिल ग्रुपला अटॅच होतो आणि त्याच्यापासून अल्कोहोल तयार होतं त्याला म्हटलं जातं इनॉल फॉर्म. तर हे झाले एक्झाम्पल. आपण टॉटोमेरिझम बघितलं. टॉटोमेरिझम म्हणजे काय? सेम कंपाऊंड एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर ऑफ अ टू आर मोर स्ट्रक्चरली डिस्टिंक्ट मॉलिक्युल विच आर इन रॅपिड इक्विलिब्रियम विथ इच अदर. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज अ टॉटोमेरिझम. सच इंटरकन्व्हर्टिंग आयसोमर आर कॉल्ड ॲज अ टॉटोमर्स. पहिला फॉर्म बघितला किटो फॉर्म. किटो फॉर्ममध्ये सी डबल बॉन्ड ओ आणि हा सी एच आहे. तर हा हायड्रोजन ॲटम ऑक्सिजनला अटॅच होतो. सी डबल बॉन्ड ओचं रूपांतर सी ओ एचमध्ये होतं त्याला म्हटलं जातं इनॉल फॉर्म. परत या इनॉल फॉर्मचं रूपांतर किटो फॉर्ममध्ये होत असतं. तर दोन्ही एकमेकाचे टॉटोमर्स असणारे पूर्ण प्रोसेसला म्हटलं जातं टॉटोमेरिझम. त्यानंतर पुढचा अत्यंत महत्त्वाचा जो टाईप आहे तुम्हाला बारावीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पार्ट हा असणार आहे. ज्या मुलांनी लेक्चर अटेंड केले नसेल त्यांना देखील हा पॉईंट सांगायचा आहे. टाईप्स ऑफ अ क्लिवेज ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड. तर टाईप्स ऑफ अ क्लिवेज ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड कसा ब्रेक होतो त्याचा आपण पार्ट या ठिकाणी बघणार आहोत. सो एक्सप्लेन होमोलायटिक फिशन. होमोलायटिक फिशन म्हणजे काय ते सांगा. सो होमोलायटिक फिशन, होमोलायटिक फिशन म्हणजे बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे आणि तो सारख्या इक्वल पद्धतीने आपल्याला तो बॉन्ड ब्रेक करायचा आहे. द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड. सिमेट्रिकल म्हणजे इक्वल, इक्वल आपल्याला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. द
सिमेट्रिकल ब्रेकिंग काय ब्रेक करायचं आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक करायचा आहे बिटवीन द टू ऍटम्स, दोन ऍटम मधील कोव्हॅलेंट बॉन्ड आपल्याला सारखा एकदम सेंटरला तो ब्रेक करायचा आहे. सच दॅट म्हणजे त्याचे जे दोन तुकडे होतील या बॉन्डचे ते सारखे झाले पाहिजे, अनइक्वल नकोय. सच दॅट इच ऍटम रिटेन वन इलेक्ट्रॉन, आणि प्रत्येक जो ऍटम आहे तो त्याचा त्याचा एक इलेक्ट्रॉन जो आहे तो त्याच्याकडे ठेवणार आहे, असं पद्धतीने आपल्याला तो ब्रेक करायचा आहे. ऑपोशियर्ड पेअर फॉर्मिंग फ्री रॅडिकल इज नोन ॲज अ होमोलायटिक फिशन. परत एकदा पहिल्यापासून डेफिनेशन पहा, होमोलायटिक फिशन म्हणजे काय? द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन द टू ॲटम सच दॅट इच ॲटम्स रिटेन वन इलेक्ट्रॉन ऑपोशियर्ड पेअर फॉर्मिंग फ्री रॅडिकल इज नोन ॲज अ होमोलायटिक फिशन. आता या ठिकाणी तुम्हाला कोव्हॅलेंट बॉन्ड हा पाहायला मिळतो. ए आणि बी हे दोन ॲटम आहे, या दोन ॲटम कसा बॉन्ड फॉर्म झालेला आहे? तर पहिला जो ए ॲटम आहे त्याच्याकडे हा एक इलेक्ट्रॉन आहे, आणि दुसरा जो ॲटम आहे तर दुसऱ्या ॲटमचा हा दुसरा त्याचा एक इलेक्ट्रॉन आहे. आता आपल्याला बॉन्ड कुठे ब्रेक करायचा? एकदम सेंट्रलला आपल्याला तो बॉन्ड ब्रेक करायचा आहे. सेंट्रल पार्ट म्हणजे आपण या ठिकाणी असा हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक केला. बॉन्ड ब्रेक केल्यानंतर इक्वली बॉन्ड ब्रेक केला, ए ॲटमचा इलेक्ट्रॉन ए ॲटमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. मग ए ॲटमचा इलेक्ट्रॉन हा ए ॲटमकडे गेला, आणि दुसरा बी ॲटम जो आहे त्या बी ॲटमचा इलेक्ट्रॉन त्याच्याकडे राहिलेला आहे. आणि जे एक एक इलेक्ट्रॉन ए ॲटमकडे एक इलेक्ट्रॉन राहिलाय, बी ॲटमकडे एक इलेक्ट्रॉन राहिलाय, त्याला काय म्हटलं जातं? फ्री रॅडिकल. हे फ्री रॅडिकल फार शॉर्ट लिव्हिंग असतात, ते लगेच रिॲक्शन फॉर्म करत असतात. त्याचे एक्झाम्पल आपल्याला पाहिजे आहे CH3Cl. आता CH3Cl मध्ये परत बॉन्ड इक्वली, CH3चा एक इलेक्ट्रॉन असणार आहे. फॉर एक्झाम्पल हा जो CH3 आहे त्या CH3चा एक इलेक्ट्रॉन हा इकडे आहे, आणि दुसरा Cl आहे त्या Clचा एक इलेक्ट्रॉन आपल्याला इथे पाहायला मिळतो. परत बॉन्ड ब्रेक करा. बॉन्ड ब्रेक केल्यानंतर बॉन्ड ॲट द सेंटरला आपल्याला ब्रेक करायचा आहे. इक्वल पार्ट जो आहे तो बॉन्ड आपल्याला असा ब्रेक केला. आपण बॉन्ड ब्रेक केला, बॉन्ड ब्रेक केल्यानंतर काय झालं? CH3चा इलेक्ट्रॉन CH3कडे आणि Clचा इलेक्ट्रॉन Clकडे, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इलेक्ट्रॉन जे आहे CH3चा इलेक्ट्रॉन ब्ल्यू कलरचा आपण उदाहरणार्थ समजायला घेऊयात, आणि क्लोरीनचा रेड कलरचा इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आला. म्हणजे कोणते कोणते रॅडिकल तिथे फॉर्म झालेले आहे? तर तिथे मिथाइल फ्री रॅडिकल आणि क्लोरीन फ्री रॅडिकल जे आहे ते त्या ठिकाणी फॉर्म झालेले आहे. तर होमोलायटिक फिशनमध्ये काय केला जातो? बॉन्ड इक्वली ब्रेक केला जातो, आणि दोन्ही ॲटम त्याचे त्याचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ठेवतात, त्याला म्हटलं जातं फ्री रॅडिकल, आणि पूर्ण प्रोसेसला म्हटलं जातं होमोलायटिक फिशन. होमोलायटिक फिशन म्हणजे काय परत एकदा समजून घ्या. होमोलायटिक फिशन 12वीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं बॉन्ड ब्रेक करत असताना होमोलायटिक फिशन द सिमेट्रिकल म्हणजे एकदम सारख्या पद्धतीने सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन टू ॲटम, दोन ॲटममध्ये बॉन्ड एक सिमेट्रिकली ब्रेक करायचा आहे. सच दॅट अशा पद्धतीने इच ॲटम रिटेन वन इलेक्ट्रॉन, प्रत्येक जो ॲटम आहे तो त्याचा त्याचा एक इलेक्ट्रॉन स्वतःकडे ठेवेल. ऑफ द शेअर्ड पेअर म्हणजे जे इलेक्ट्रॉनची भागीदारी झालेली असते कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये, तर बॉन्ड अशा पद्धतीने सिमेट्रिकल ब्रेक करायचा का? ए ॲटमचा इलेक्ट्रॉन ए ॲटमकडे राहील, बी ॲटमचा इलेक्ट्रॉन बी ॲटमकडे राहील, इथे CH3चा इलेक्ट्रॉन CH3कडे राहील, Clचा इलेक्ट्रॉन Clकडे राहील. त्याच्यामुळे ॲरोची डायरेक्शन या ठिकाणी असे पाहायला भेटते, ज्याचे त्याचे इलेक्ट्रॉन जास्त त्याच्याकडे गेलेले पाहायला भेटतात. अँड फॉर्मिंग अ फ्री रॅडिकल, आणि तिथं फ्री रॅडिकल फॉर्म होतं. फ्री रॅडिकल म्हणजे काय? तर त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन असतो. हा एक डॉट म्हणजे काय? तर एक सिंगल इलेक्ट्रॉन त्याला म्हटलं जातं फ्री रॅडिकल्स इथे फॉर्म झालेले आहे. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात.